नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे भाषा लिपी व व्याकरण ओके तर आजपासून आपण मराठी व्याकरणाचा जे काही सर्व टॉपिक्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत डिटेलमध्ये म्हणजे मी मोरा वाळंबे ह्या सरांचं जे बुक आहेत ते रेफर करते याशिवाय आणखीन एक दोन बुकसुद्धा रेफर करते आणि ह्यातलेच क्वेश्चन आपल्या डायरेक्टली एक्झाममध्ये विचारले जातात ओके okay, तर सरळ सेवाचे खूप सारे एक्झाम्स जाता येतात त्यामधून आपल्याला ह्याच्यातूनच क्वेश्चन मिळणार आहेत याशिवाय मी अजून एक सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मी पी क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स जे आहेत ती सिरीजसुद्धा सायमल्टेनियसली मी स्टार्ट केलेली आहे ओके म्हणजे आपण इकडे व्याकरणाचे टॉपिक बघणार आहोत आणि त्याचबरोबर तिकडे आपण ह्याच टॉपिकवर जे, जे, जे काही पी क्यू आलेले आहेत आणि तेच रिपीट होतात ओके खूप वेळा तेच रिपीट होतात खूप वेळा म्हणजे ऑलमोस्ट तेच येतात सो आपण ते सुद्धा सायमेटेनियसली पाहणार आहोत okay, ओके तर चला आपण स्टार्ट करूया तर फर्स्ट टॉपिक कोणतं आहे भाषा लिपी व व्याकरण ठीक आहे तर भाषा म्हणजे काय तर ह्यावर सुद्धा okay? क्वेश्चन डायरेक्टली विचारतात मित्रांनो तर भाषा विचार अनुभव भावना व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय तर भाषा ओके काय भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन आता भाषा ही मुख्यतः किती प्रकारची असते तर दोन प्रकारची असते कोणते दोन प्रकार एक तर स्वाभाविक किंवा आपण तिला नैसर्गिक भाषा असे म्हणतो किंवा कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतात किती प्रकारच्या भाषा आहेत दोन एक तर स्वाभाविक किंवा आपण त्याला नैसर्गिक भाषा म्हणतो आणि सेकंड आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ओके तर आपण पुढे बघूया मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा हावभावाची जी भाषा आहे ना तिला आपण कृत्रिम भाषेमध्ये गणतो ओके आता तर नॅचरल म्हणजे नैसर्गिक भाषा कोणती जी लहान मुलं बोलतात किंवा पक्षी प्राणी बोलतात त्या भाषेची गणना नैसर्गिक लहान मुलं म्हणजे जे, जे खूपच लहान ज्यांना बोलता येत नाही प्रॉपर शब्द बोलता येत नाही म्हणजे आपण त्यांना साधारण एक वर्षापर्यंत किंवा सात ते आठ महिन्यापर्यंत जी मुलं बोलतात जी भाषा वापरतात ना ती भाषेमध्ये आपण बोलू शकतो ठीक आहे नैसर्गिक भाषा आणि अजून जे पक्षी प्राणी जे बोलतात तीसुद्धा आहे स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम आणि सांकेतिक भाषा म्हणजे आपण जे बोलतो ओके मनुष्य प्राण्यांची बोलण्याची जी भाषा आहे आणि हावभावाची जी भाषा आहे तिला आपण कृत्रिम भाषेमध्ये गणतो नंतर या संस्कृतपासून भाषा हा शब्द आलेला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असेल ठीक आहे भाषा हा शब्द भाषा या संस्कृत धातूपासून आलेला आहे हा सुद्धा विचारला जातं आणि याचा अर्थ काही बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे लिहित असताना आपण जी लिपी वापरतो त्या लिपीचा शोध लागल्यामुळे काय झालेले आहे तर लेखन शक्य झालेले आहे तसेच आपण आपल्या मनातील विचार बोलून दाखवणं हे सुद्धा काय तर भाषेचे महत्वाचे असे स्वरूप आहे मित्रांनो ओके तसेच आपण आपले विचार कसे करतो तर लिहूनही दाखवतो आणि लिहित असताना आपण जी लिपी वापरतो आहे त्याचा लिपीचा शोध लागल्यामुळे काय झालेला आहे तर लेखन ले ले ले। शक्य झालेलं आहे एका संवादाचे प्रभावी माध्यम भाषा असून ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे पी वाय क्यूमध्ये एका संवादाचे प्रभावी माध्यम काय आहे भाषा असून बोलणारा आणि ऐकणारा या दोहांना जोडणारा दुवा किंवा पूल म्हणजे भाषा आहे ठीक आहे तसा प्रश्न विचारतात की बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पुला पूल म्हणजे काय चार ऑप्शन दिलेले आहेत तर काय आहे भाषा भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे त्यानंतरचं आहे मातृभाषा म्हणजे काय तर आपल्या घरात बोलली जाणारी परिसर भाषा म्हणजेच मातृभाषा आहे ठीक आहे आपल्या घरात आणि कुटुंबात आपण जी भाषा बोलतो त्याला आपण मातृभाषा असे म्हणतो त्यानंतर आपली मातृभाषा ही कोणती आहे तर ही मराठी आहे ठीक आहे म्हणजेच बालपणापासून आई वडील आजी आजोबा किंवा कि आपले शेजारी यांचे बोलणे आपल्या कानांवर पडते अनेक शब्द वाक्य आपण ऐकत असतो आणि यातूनच आपल्याला आजूबाजूच्या जगाची ओळख होते कशातून तर आपल्या या मातृभाषेतून ओके लहान मूल हजारो शब्दातून जगाची ओळख करून घेत असते आता लहानपणापासून मराठी या आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानावर मनावर होतच आहेत महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे कोणता महाराष्ट्रामध्ये मराठी ह्या भाषेचा आपल्याला वारसा लाभलेला आहे मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपल्या अभ्यासाचा मूळ विषय आहे कोणता आहे तर मराठी मातृभाषा आपली आहे ती आणि मराठी भाषेचे व्याकरण आणि मराठी भाषेची जननी कोणती आहे तर ती संस्कृत भाषा असे मानली जाते आद्य मराठी शिलालेखाचा मान कोणाला दिला जातो ह्याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जातो तर केशीदेव शिलाहार यांच्या अक्षी येथील शिलालेखास द्यावा लागतो आद्य मराठी शिलालेखाचा मान कोणाला तर केशीदेव शिलाहार यांच्या अक्षी अक्षय कुठे आलं तर जिल्हा रायगडमध्ये येत आलेले ओके जिल्हा रायगडमधील अक्षी येथील शिलालेखास द्यावा कोणता त्रभकाच्या प्रश्न विचारतील तर लक्षात ठेवा आद्य मराठी शिलालेखाचा मान केशदेव शिलाहार यांच्या अक्ष आणि अक्षी हे रायगडमध्ये येथील शिलालेखाचा आपल्याला द्यावा लागेल ओके आणि हा कुठला आहे तर हा नऊ ओळींचा लेख आहे कुठला तर लेख नऊशे चौतीस शकेमधील आहे हा नऊ ओळींचा हा लेख नऊशे छत्तीस शके नऊशे चौतीसमधील आहे सॉरी शके नऊशे चौतीसमधील आहे एवढ्या डिटेलमध्ये विचारलं नाही अजून पण आला तरी लक्षात ठेवा त्यानंतर पुढे तर, तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो शिलालेखातील श्री चामुंडराय करवेले ही ओळ मराठीमधील पहिले उपलब्ध वाक्य आहे आणि ते कधी लिहिले ते इसवी सन नऊशे त्र्याऐंशीच्या सुमारास ओके मग अशी जो मी तुम्हाला सांगितला केशी देव शिलाहार यांचा कधी होता शके नऊशे चौतीसमधला आणि हा आहे शके सन नऊशे त्र्याऐंशीमधील ठीक आहे लक्षात ठेवा मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे तर कर्नाटकमधील श्रवण बेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आपल्याला आढळतो आणि या शिलालेखातील श्री चामुंडराय करवेले ही ओळ मराठीमधील पहिली उपलब्ध वाक्य आहे ते इसवी सन नऊशे त्र्याऐंशी या सुमारास कोरले गेलेले आहे आता पुढे बघूया लीला चरित्र ह्याच्यावर प्रश्न विचारतात हा आद्य ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर हा माहिमबट आहे आणि मराठीतील प्रारंभीच्या काळातील हे मोठे प्रसिद्ध ग्रंथ ग्रंथकार होते सो so, सॉरी मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार माहिमबट यांचा आहे लिलाचरित हे आद्य ग्रंथ आणि विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला तर आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी आणि अमृता अनुभव हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे कोण होते तर श्री ज्ञानदेव श्री संत ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केलेली आहे आणि श्री ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे ग्रंथ त्यांचेच आहेत ठीक आहे तर लक्षात ठेवा विवेक सिंधू कोणी दिलेला आहे तर विवेक सिंधू आद्य कवी मुकुंद राज आहे त्यानंतर श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे कोणाचं आहे ज्ञानेश्वरी आणि अमृताभनव तर हे श्री संत ज्ञानदेव यांचं आहे यानंतर लीळाचरित्र कोणाचं आहे तर हे आहे माईम भट यांचं आहे ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊया हे टॉपिक आपण लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित ह्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत कोणता ग्रंथ कोणाचा आहे आणि हे बुकमध्ये आहे तसं तसं क्वेश्चन विचारला जातो आत्ता सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस काय म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात आपण त्यांना काय म्हणतो कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे आणि तोच जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ओके तर कोणता दिवस आहे तर जागतिक मराठी भाषा दिन कोणता आहे तर सत्तावीस फेब्रुवारी आणि हा का सेलिब्रेट केला जातो तर कुसुमाग्रज यांचा वाढदिवस त्या दिवशी असतो जन्मदिवस त्या दिवशी असतो कोण आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ओके तर हे लक्षात ठेवा महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती तर ती आहे मराठी ओके मालवणी अहिराणी आगरी तावडी चंदगडी वराडी पुन्हा झाडी गोंडी भिल्ली अशा अनेक महाराष्ट्रामध्ये बोलीभाषा बोलल्या जातात आणि आपली राजभाषा आहे मराठी त्यानंतर पुढे बघूया आपण लिपी तर आपण जी लिपी वापरत आहोत त्या लिपीचे नाव कोणते आहे तर देवनागरी लिपी ओके आपण जी लिपी वापरतो तिचे नाव आहे देवनागरी लिपी आणि या लिपीला आणखीन एक नाव आहे यावर सुद्धा क्वेश्चन विचारलं जातो तर, आहे तर, तर ती आहे बाळबोध लिपी ओके देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असेही म्हणतात ओके त्यानंतर मराठीबरोबरच संस्कृत गुजराती हिंदी बंगाली आणि पाली या भाषाही देवनागरी लिपीत लिहिल्या जातात आता इथे मेन्शन नाही आहे तरी पण तुम्ही लिहून घ्या नोट्स काढत असाल तर किंवा ऐकून घ्या मराठीबरोबरच कोणती आहे तर संस्कृत त्यानंतर गुजराती त्यानंतर हिंदी अजून कोणती बंगाली आणि पाली मराठी बरोबरच संस्कृत गुजराती हिंदी बंगाली आणि पाली या भाषाही कशामध्ये लिहिल्या जातात देवनागरी लिपीत लिहिल्या जातात ह्यावर सुद्धा पी, पी वाय क्यू म्हणजे क्वेश्चन प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला आहे ठीक आहे आणि हा टॉपिकवर सुद्धा आलेला आहे आपली ही देवनागरी लिपी कशाप्रकारे आपण लिहितो तर उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी ही आपली लिपी बनलेली आहे उभ्या आडव्या तिरप्या आणि गोलसर लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे इचे लेखन केले जातात ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे ठीक आहे मराठी देवनागरी लिपी कशी लिहिली जाते तर डावीकडून उजवीकडे दोन ते तीन वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे कशाच्या लिहिणाऱ्याच्या डावीकडून लेखन होते आणि एक शब्द लिहिल्यानंतर त्या शब्दावर शिरो रेषा देण्याची पद्धत आपल्या लिपीमध्ये आहे देवनागरी लिपीमध्ये आणि ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजे वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती लिपी कोणती आदर्श आदर लिपी ह्यावर सुद्धा प्रश्न विचारले आहे की आदर्श लिपी आपण कोणत्या लिपीला म्हणतो ठीक आहे आदर्श लिपी म्हणजे काय तर लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवले जातो त्याला आपण काय म्हणतो तर आदर्श लिपी असे म्हणतो ठीक आहे ह्यावर क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे मित्रांनो पुन्हा एकदा रीड करते ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी हा सुद्धा दोन ते तीन वेळा रिपीट झालेला आहे त्यादृष्टीने जर आपण पाहिले तर इतर लिपींपेक्षा आपली देवनागरी लिपी ही पुष्कळशी पूर्ण आहे आता पुष्कळशी म्हणण्याचे कारण काय ई व ऊ हे जर दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखविण्याची सोय नाही फॉर एक्झाम्पल आपण ई याशिवाय मोठ्ठा ई बोलतो उ मोठ्ठा ऊ बोलतो यांचे दीर्घ उच्चार होतात याशिवाय जे इतर स्वर आहेत यांचे दीर्घ उच्चार होत नाहीत याच्याशिवाय आणखी एक आहे तो म्हणजे च so, ज झ हे तीन वर्ण दोन तऱ्हेने उच्चारले जातात तर फॉर एक्झाम्पल चला आपण बोलतो चम्मच च म्हणूनसुद्धा बोलतो किंवा तू चल माझ्यासोबत च ल च सुद्धा आपण विचारतो की च आणि च ह्या दोन्ही प्रकारे आपण हा शब्द उच्चारतो असे हे तीन शब्द आहेत हे दोष सोडले तर देवनागरी लिपीत बहुतेक भणींना स्वतंत्र वर्ण आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा एक्सेप्शनल केस म्हणून विचारू शकतात ठीक आहे तर देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनींना कशा आहेत ते स्वतंत्र वर्ण आहेत आणि एक्सेप्शनल केस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत तर देवनागरी लिपीत मराठी संस्कृत हिंदी भाषांचे लेखन आपण करू शकतो आणि अजूनसुद्धा मी तुम्हाला मगाशी सांगितले की पाच आहेत ते लक्षात ठेवा पालीसुद्धा आहे आता पुढे बघूया आपण मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या काही कविता किंवा काही उतारे आहेत आता माधव जुलियन यांनी लिहिलेला मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे असे हे काही जी लिहिलेलं आहे ते कोणी लिहिलेलं आहे तर माधव जुलियन यांनी याशिवाय सुरेश भट यांचं कोणतं आहे लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी जाहा लो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एका जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी हे कोणी लिहिलेलं आहे तर हे सुरेश भट यांनी लिहिलं ओके मरा तर आता व्याकरण म्हणजे काय आणि व्याकरण अभ्यास करण्याचे महत्त्व काय तर ते पाहूया भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी ओके काही नियम ठरवण्यात आलेले आहेत आणि या नियमांनाच आपण काय म्हणतो व्याकरण असे म्हणतो तर भाषेचे व्याकरण म्हणजेच भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था होय तर व्याकरण म्हणजे काय त्याची वाशा सॉरी वाख्या लक्षात ठेवा भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित पद्धतीने चालावा म्हणून काही नियम ठरविण्यात आले असून या नियमानाचं आपण व्याकरण असे म्हणतो तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय तर व्याकरण तर व्याकरण हा शब्द कसा तयार झालेला आहे तर वी प्लस आ प्लस क्रूज इक्वल टू करण यांपासून बनलेलं आहे या शब्दाचा अर्थ काय होतो तर स्पष्टीकरण ओके श्रीपाद भागवत यांच्यानुसार व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण काय तर भाषेचे जे काही व्यवहार आहेत ते ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण ही कोणी केलेली आहे व्याख्या तर श्रीपाद भागवत यांनी तर महर्षी पतंजली यांनी व्याकरणास काय म्हटलेलं आहे तर शब्दानुशासन यावर सुद्धा क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे महर्षी पतंजली यांनी व्याकरणास काय म्हटलेलं आहे तर शब्दानुशासन असे नाव दिलेले आहे अनुशासन म्हणजे काय तर नियमन आणि शिस्त आपल्या भाषेतील शब्दांचे वर्ण त्यांचे उच्चार शब्दसिद्धी वाक्यरचना वाक्यातील पदांचे शब्दांचे परस्पर संबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण असते लक्षात ठेवा भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहेत यावर विचारलेलं आहे आणि भाषा ही कशी आहे तर स्थल आणि कालानुसार बदलत जाते ठीक आहे ते हे लक्षात ठेवा भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे आणि भाषा एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते का तर भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो नदी ज्याप्रमाणे अनेक वळणांनी वाहत असते त्याचप्रमाणे भाषेच्या प्रवाहातही अशी वळणे येतात आणि ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे ठीक आहे भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाही ते परस्परांमध्ये व परस्परांवरच अवलंबून असतात ओके तर लक्ष ठेवा भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाही भाषा आधी आणि व्याकरण नंतर असा याचा अर्थ नाही भाषा ही तिच्या नियमांसह निर्माण होते विकसित होत असते आणि त्या नियमांना व्यवस्थेचे स्वरूप कशामुळे प्राप्त होते तर व्याकरणाने प्राप्त होते ओके भाषेची जडणघडण समजून घेताना प्रथम आपल्याला लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते आणि वाक्य कसे बनतात तर वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द कसे बनतात तर शब्द वर्णांनी बनतात ओके तर व्याकरणाच्या अभ्यासाचे तीन घटक कोणते आहेत वर्णविचार शब्दविचार आणि वाक्यविचार हे लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारतात व्याकरणाच्या अभ्यासाचे तीन महत्त्वाचे घटक कोणते वर्णविचार शब्दविचार आणि वाक्यविचार अशा प्रकारे मित्रांनो आजचा okay? हा टॉपिक आपला कवर झालेला आहे अलमोस्ट सगळेच जे काही विचारले जातील ते मी इकडे कवर केलेलं आहे याच्या बाहेरचं काही येणार नाही या टॉपिकमधला ओके तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू